आकाशवाणी नागपूर हे मांगी गुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे योग केवळ आयुष्याचा एक भाग राहिला नसून योग हा जीवन जगण्याचा एक मार्ग बनला आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी म्हैसूर इथं केलं आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा देशाचा मुख्य कार्यक्रम काही वेळापूर्वी पंतप्रधानांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते योग वैयक्तिक पातळीवर समाजाला देशाला इतकंच तर संपूर्ण जगाला आणि संपूर्ण मानवतेलाच निरोगी जीवन जगण्याचा विश्वास देत आहे त्यामुळेच यंदाच्या योग दिनाची संकल्पना ही मानवतेसाठी योग आहे असं म्हणाले यावेळी पंतप्रधानांनी पंधरा हजारांपेक्षा जास्त योगसाधकांच्या बरोबरीनं योगाभ्यास केला आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन आज देशासह जगभरात अत्यंत उत्साहात साजरा होतो आहे यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात येत असल्यानं देशभरातील सर्व ठिकाणांसह निवडक पंचाहत्तर प्रसिद्ध स्थळांवर विशेष स्वरुपात साजरा केला जातोय केंद्रीय वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर योग दिनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ तसंच नागपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून कार्यक्रमाला हजारो योगाभ्यासी तसंच नागरिक उपस्थित होते या प्रसंगी गडकरी यांनी समाज समाजघटकाला योग आपल्या जीवनाचा घटक बनवण्याचं आवाहन केलं पंतप्रधानांनी राष्ट्रप्रमुखांपासून तसंच सरपंचांपर्यंत पत्र लिहून त्यांना योग दिवस साजरा करण्याचा आग्रह केला त्यामुळे सर्वांनी व्यक्तिगत पातळीवर नियमितरित्या योगाभ्यासाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवावा असं म्हणाले राज्य विधानपरिषद काल झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं दहा जागांपैकी पाच जागा जिंकल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागल परिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात होते भाजपचे प्रवीण दरेकर राम शिंदे श्रीकांत भारतीय उमा आणि प्रसाद लाड हे सर्व पाचही उमेदवार विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबा बाळकर आणि एकनाथ खडसे तर शिवसेम पाडवी आणि सचिन अहिर उमेदवार विजयी झाले काँग्रेसच्या दोन उमेदवारांपैकी भाई जगताप विजयी ते चंद्रकांत यांचा पराभव झाला विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली याबरोबरच याबरोबर ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार